कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रशांत भाऊ, रवी भाऊ आणि रोशन भाऊ, धन्यवाद सर. हा, तर आपल्या एफपीओ विषयी थोडी माहिती द्या. कोणी तुमच्या मधून बोलू शकते की एफपीओ चे रजिस्ट्रेशन केव्हा झाला, किती सदस्य आहे, कोणते पीक आपण घेत आहात? प्रशांत भाऊ, कोणी बोलू शकते तुमच्या मधून? हॅलो, नमस्कार सर. नमस्कार सर, आम्ही आमचं एफपीओचं रजिस्ट्रेशन आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये केलेलं आहे, 2020. हा, 2020 मध्ये. व्हेरी गुड. आमची आमची नवीन आहे सर आमची कंपनी. हा, व्हेरी गुड. आणि आमच्यासोबत सध्या आता 250 शेतकरी जुळलेले आहेत, आमच्याच एरियामध्ये आहेत. सर्व कॉटन वगैरे, आणि कॉटन, सोयाबीन, तूर, मूंग, उडीद हे पीक घेणार आहेत. कोरोडो जमीन आहे सर आमच्या इकडली. ओके, तर आम्ही आमचे जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन पण करतो, आणि त्यांचे जे काही जे पीक वगैरे असलं, तूर फॉर एक्झाम्पल, ते विकत घेऊन आम्ही आमची दाल मिल आहे सर, प्रोडक्शन करून स्वतः विकत आहोत सर. म्हणजे शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट मिळत आहे सर. खूप छान, खूप छान. हो सर. आणि एकदम नवीन असला तरी पण तुमची प्रवृत्ती अशी आहे की 2-5 वर्ष झाली असेल, अनुभवी एफपीओ जे करत आहे ते तसं काम तुम्ही करत आहात, आणि क्लॅरिटी जे तुमची दिसत आहे रोशन भाऊ, त्याचं कौतुक करतो आम्ही की एक्झॅक्टली तुम्ही काय करत आहात तुम्हाला माहिती आहे. आता हे सांगा की तुमचं विजन काय आहे, तुम्ही जे एफपीओ बनवलं आता, बरोबर आहे, काय काय विजन बघून बनवलं आहे? सर, विजन सांगायचं म्हणजे तर आमच्या इकडले शेतकरी किंवा आम्ही जे पारंपरिक पद्धतीने पीक घेत होतो आणि मार्केटमध्ये जाऊन विकत होतो, राईट, जे आमचे वडील करत होते, आणि मी एक ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. ओके. आणि आम्ही आमचे काही सहकारी लोकांनी आम्ही असं विचार केला की पारंपरिक पद्धतीनं काय एवढं काही उत्पन्न मिळत नाही आपल्या बरोबर उद्योग करून काही मिळवलं तर आपल्या इकडे लोकांचा फायदा केला तर भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो, आपला पण फायदा होतो आणि आपल्या सगळं आपल्या शेतकऱ्यांचा पण फायदा होतो. त्या उद्देशाने आम्ही आमच्याच विचाराचे 10 महिने बुडवले आणि सोबत मीटिंग वगैरे घेऊन एक एफपीओ स्थापन करायचा निर्णय घेतला. अच्छा, बरोबर आहे. तर तुम्ही आता बिझनेस मॉडेल आपला बनवला आहे का? हॅलो. हा, बिझनेस मॉडेल बनवला आहे का? काय पण एक बिझनेस प्लॅन बनवला आहे का? हा, सध्या सर आमची दाल मिल चालू आहे. किती टर्नओव्हर झालं मागच्या नोव्हेंबर ते मार्च मध्ये आपला? सध्या सर आम्ही जवळपास आमची 80 क्विंटल तूर विकत घेतली आमच्या शेतकऱ्यांची. ओके. तेव्हा मार्केटमध्ये भाव 5,700 रुपये होता, आम्ही 6,000 रुपये क्विंटलनं भाव घेतला होता शेतकऱ्यांपासून डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन. अरे वा. आणि हे पण म्हटलं शेतकऱ्यांना की जर भाव जर वाढले तर आम्ही तुम्हाला बोनस म्हणून पण दिवाळीला गिफ्ट म्हणून देणार. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे, म्हणजे शेतकरी पण खुश होतील आणि पुढे चालून ते पण आणखी आमच्यासोबत आणखी शेतकऱ्यांना जोडण्यास प्रवृत्त करतील सर. राईट, बरोबर आहे. कसा तुमचा अनुभव राहिला आणि किती टर्नओव्हर झाला? सर, टर्नओव्हर तर आमचा सध्या काढायचा राहिला, आणखी तुरडाळ आमच्या शिल्लक आहे काही प्रमाणात. अच्छा. हो सर. आणि पण डिमांड पर सर भरपूर प्रमाणात येत आहे सर, आम्हाला दुरून दुरून मुंबई, पुणे, नागपूर वरून सर्व इकडून डिमांड वगैरे येत आहे. बाजार तर चांगला आहे ना तूर मध्ये? हो सर, हमी भाव पेक्षा जास्त भाव आहे. हो, बरोबर. तर एफपीओ ला फायदा होणार या वर्षी. ओके ना? हो सर, हो सर, नक्कीच. खूप छान, खूप छान. तर हे झालं मागची 4-5 महिन्याची तुमची प्रवृत्ती, बरोबर. या वर्षी दुसरे काय विचार केलाय? तूर तर एक सीझनल क्रॉप आहे समजा. हो सर. आणि सर कॉटन वर बोलायचं म्हटलं तर आता आमच्या इकडे शेतकरी कॉटन भरपूर प्रमाणात घेतात. मागच्या वर्षी कसं झालेलं आहे सर, डिसेंबर महिन्यामध्ये बोंडअळीचा अटॅक जास्त झालाय सर. एकरी सर 5 ते 6 क्विंटल फक्त उत्पन्न मिळालंय, नुकसान भरपूर झालं आमच्या शेतकऱ्यांचं. त्याच्यामुळे जनजागृती करायची, अर्ली व्हरायटी घ्या आमच्या शेतकऱ्यांना, असं सध्या मार्गदर्शन चालू आहे. आणि जर काही शेतकरी जुळत असतील तर असं म्हणणं आहे की आमच्या शेतकऱ्यांना एका कंपनी सोबत टाय अप करून स्वस्त प्रमाणात कुठून मिळेल आम्हाला बियाणे.
ओके, खूप छान. एक मोठं कार्य तुम्ही करत आहात की एक जे अडचणी आहे त्याला डायरेक्टली तुम्ही ऍड्रेस करत आहात. बरोबर आहे, अडचण कुठे आहे, गुलाबी बोंडरी है ना, त्याला तुम्ही डायरेक्टली ऍड्रेस करत आहात की याला आपण सॉल्व केल्याशिवाय आपण शेतकऱ्याची खरी मदत करू शकणार नाही. नंबर हो सर, काय केलं पाहिजे ते तुम्ही करत आहात. अजून आपण या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मी काय केलं पाहिजे याविषयी थोडं सांगणार आहे. आणि अमृतरावजी देशमुख पण त्यांची खूप स्टडी आहे. तर बोन सड काय आहे, हा ना, बोन अडी एक वेगळी गोष्ट आहे, बोन सड वेगळी गोष्ट आहे, त्यांच्यामध्ये काय फरक आहे आणि आपल्या मध्ये कोणता प्रादुर्भाव जास्त आहे हे तुम्हाला अमृतरावजी देशमुख सांगणार आहे. एकदम व्यवस्थित समजून घ्या, कारण की तुमचा ऍटिट्यूड खूप हेल्पिंग आहे, पॉझिटिव्ह आहे आणि विजनरी आहे असं मला दिसत आहे, म्हणून तुम्हाला हे मी सांगत आहे. बरोबर. आणि दुसरं म्हणजे कापसामध्ये किती पोटेन्शियल आहे. एक पेरिनियल क्रॉप ज्याला म्हणू शकतो, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक महिने ठेवा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सहा महिने ठेवा, असं दुसरा कोणता पीक आहे? नाहीये. एक पाऊस मध्ये पहिली वेचणी नुकसान झाली तर अजून तीन वेचण्या तुम्हाला चॉईस असतं. तुम्हाला गुलाबी बोंदडी आली तर लोकांनी पहिली वेचणी काढली होती, दुसरी अर्धी काढली होती, नंतर आली तर पहिल्या दोन वेचणीमध्ये काहीतरी वाचलंय, नंतर फर्दर मध्ये पण त्यांना पैसे मिळाले. अशी कंटिन्यूस सधी आहे. आणि तुमचं शेतकरी जे करत नाहीये तरी पण तुम्ही कापसाचा व्यापार मोठ्या प्रमाणाने करू शकत आहे जर खरेदीदार आहे हाती, कारण की तुमचा जवळपास खूप सारा कापूस होत आहे, राईट. ही सर्व संधी कापसामध्ये आहे. आणि आपल्याला एक जर नवीन क्रांती आणायची असेल तर कुठेतरी विचार पण नवीन करावा लागेल. एक साहजिक प्रश्न तुम्हाला विचारतो की कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त कापूस होतो, हे माहिती आहे का कोणाला? रोशन भाऊ, प्रशांत भाऊ, रवी भाऊ, भारताच्या कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त कापूस होतो? सुधीर भाऊ, तुम्हाला? संतोष भाऊ, मिलिंद भाऊ, महाराष्ट्रात सर. ओके करण भाऊ, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कापूस होतो. चांगलं आहे, बघा उत्तर देणं महत्वाचं आहे. आपल्याला जर काही मिळवायचं असतं तर काहीतरी दिलं पाहिजे, हे संसारचा नियम आहे आणि भारतीय संस्कृतीचा मूळ आहे ते. बरोबर. दुसरं कोणी उत्तर देणार आहे का? हा सुधीर भाऊ. हॅलो सर. हा बोला ना. सर थोडा आवाज आला नाही मला. हा, भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त कापूस होतो? हॅलो. कापसाची गाठी कोणत्या राज्यात सर्वात? राजस्थान म्हणून. ओके, सुधीर भाऊ म्हणाले राजस्थान. मिलिंद भाऊ तुम्ही काय म्हणत होते का? गुजरात मधून सर. रोशन भाऊ म्हणाले गुजरात. खूप छान, बघा उत्तर तुम्ही सर्व देणार तरच आपण राईट आन्सर करे पोहोचू शकतो आणि खरी दिशा जी आम्हाला तुम्हाला दाखवायची आहे कुठे तुम्ही पोहोचू शकता. सर्व लोक जे या कार्यक्रमामध्ये जुटले आहे, एफपीओचे पदाधिकारी आहे, एफपीओचे शेतकरी युट्यूबवर जुडले आहे आणि कॉटन गुरु परिवारचे सदस्य पण जुडलेले आहे. ठीक आहे, आता आपण येऊ उत्तरवर. भारतामध्ये सर्वात जास्त कापसाची गाठी तयार होते गुजरातमध्ये. गुजरात राज्यामध्ये 1 कोटी पर्यंत कापसाची गाठी तयार होते. भारताचं पीक जर 3.5 कोटी ते 4.25 कोटी असलं तरी पण 1 कोटी गाठी गुजरातमध्ये, फक्त गुजरातमध्ये तयार होते. पण इथे कॅच आहे, जमीन कापसामध्ये सर्वात जास्त भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. भारतामध्ये कापसाची लागवड 120 लाख हेक्टरवर होते. कापसाची लागवड भारतामध्ये 120 लाख हेक्टर मध्ये होते. याच्या मधून 40 लाख हेक्टर महाराष्ट्राचा आहे. कल्पना येते का तुम्हाला किती टक्के झालं ते? रोशन भाऊ, 120 ते मधून जर आपण 40% घेतला तर किती टक्के झालं? 48.
40%, 33%, 1/3 आपण म्हणू शकतो ना, 120 आणि 40, 33%, 120 है ना, है ना प्रशांत भाऊ, 120 घ्या म्हणजे 1/3 झाला ना, 40 लाख हेक्टर मध्ये महाराष्ट्र मध्ये लागवड होते आणि भारतामध्ये 120 लाख हेक्टर मध्ये लागवड होते, तर 33% मध्ये महाराष्ट्र उभा आहे. पण महाराष्ट्राचं उत्पन्न गुजरात जिथे 30 लाख हेक्टर मध्ये पण लागवड होत नाही तिच्यापेक्षा कमी आहे. कारण काय याचा विचार केला पाहिजे. आणि आपलाच भारताचा राज्य, मी तर विदेशी कंपेअर पण करू शकत नाही जिथे आता आपण जाऊ शकत नाही, पण महाराष्ट्राचा शेतकरी एकदा गुजरातला तर जाऊ शकतो, तिथे बघू शकतो ते काय करत आहे. आणि गुजरातला नाही जाऊ शकत तर गुजरातचा शेतकरी चा लेवल टक्करची शेती महाराष्ट्रामध्ये कोण करते ते शेतकरी आज तुमच्या समोर येणार आहे, त्याच्याकडे तर जाऊ शकत. मराठवाड्यामध्ये नाही जाऊ शकत. आपण आपण म्हणालो कुठे आम्ही विदर्भचे लोक मराठवाड्यामध्ये खान्देशमध्ये जाणार, तुम्ही विदर्भमध्ये जर मी एक गाव दिला तिथे तर तुम्ही जाऊ शकता. ते कोणता गाव आहे, कोणता शेतकरी आहे, किती उत्पन्न घेत आहे, ते आज या कार्यक्रम मध्ये आपण पुढे बघू.